अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे पुखराज योजना समिती परस्पर ग्रामपंचायत स्तरावरून नेमण्यात आल्याच्या तक्रारीवरून जामनेर पंचायत समितीत विस्तार अधिकारी लोखंडे हे चौकशीला गेले असता चौकशीदरम्यान सरपंच व तक्रारदार यांच्यात वाद झाला, त्यामुळे देऊळगाव गुजरी येथील सामाजिक कार्यकर्ता श्रीमती शिंदे यांनी सरपंच ठाकूर यांच्याविरुद्ध पौर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। चौकशी करता जळगाव उजरी आलेलो होतो, तर आम्हाला टपालाच्या संदर्भात कोणती सूचना टपाली आमच्याकडे आलेली नाही मिळाली नाही, आणि ग्रामपंचायत किंवा तुमच्याकडनं कोणती माहिती मिळाली नाही की आज तुम्ही चौकशी करता येणार आहे। तरी आज आम्ही तुम्हाला जबाब आता देऊ शकत नाही, कारण की 90 लोकांच्या देवाबाबतीत सह्या प्रत्येकाच्या प्रत्येक ग्रामस्थांना आपण सांगितलेलं आहे, किंवा आता मॉक कॉल घेणे शक्य नाही। तर याकरता हे जबाब आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात ग्राम पंचायत समिती जामण्यात येथे दिले तर चालतील। आता ते टपाला तुम्हाला आजपर्यंत मिळालं नाही, 3-4 दिवसांमध्ये शनिवार रविवारची सुट्टी आली, मग ते पत्र तुम्हाला येईल आणि तुम्हाला तुमचा जबाब द्यायचा आहे। तक्रारदारांच्या नावानं जे तक्रारदारांची पहिली आहे त्यांच्या नावानं आपण पत्र दिलेले वगैरे म्हणून सर, तुमचा जबाब तुम्हाला वेळ पाहिजे 2 दिवसाची काय असेल तुमच्या सोडीनुसार तुम्ही समक्ष लिहून सांग की आज कुठल्या तज्ञांशी चर्चा करून सांगू तुमचा जबाब तुमच्या संख्येला तुम्ही आम्हाला सादर करू शकता, समक्ष येऊन सुद्धा देऊ शकता। निरोप दिला, माणूस बोलायला पाठवला सर्वांना, मग मी आली होती ना आपण कोणता आहे नाही राहू शकता ना, तुम्ही तुमचं म्हणणं सांगा ना, तुम्ही म्हणा राहू शकता ना, मग या हे पान कोणतं वेगळं आहे कुठे झाले का व्हायचं आहे तुमच्याशी बाईंशी बोलतोय ते बाया सांगतील, ते बाया सांगतील, मी तुमच्याशी बोलत नाहीये, मी तुमच्याशी बोलत नाहीये, काय बोलत नाहीये तुमच्याशी बोलतोय का मी तुमच्याशी बोलत नाहीये राहुल संध्याकाळ बेबे स्वतः
आमची तक्रार होती जी पोखरा योजना समिती स्थापन केली ती ग्रामसभा न घेता गावात दौंडी न देता त्यांनी परस्पर त्यांच्या जवळच्या लोकांना बोलून सनी त्यांनी समिती स्थापन केली. तर आम्ही गावातील महिलांना बोलवलं, आजूबाजूच्या महिलांना त्यांना विचारलं की गावात दौंडी आली की का. त्यांनी प्रत्येक महिलांना सांगितलं गावात काही दौंडी आली नाही, आम्हाला कोणत्या योजनेची माहिती नाही. मग त्याच्या संदर्भात मी महिलांच्या सह्या घेतल्या, सह्या घेऊन मग मी कलेक्टर ऑफिसला शिवसाहेब यांच्याकडे दिली तक्रार. पालकमंत्री त्यांनासुद्धा भेटली आणि आपले हां जिल्हा हे आपले काय बी डी ओ साहेब त्यांच्याकडेसुद्धा तक्रार दिली. आपले तालुका हे पोखरा कृषी अधिकारी त्यांनासुद्धा तक्रार दिली. मग तक्रारीची वशी घेतली. त्यावेळेस आम्ही 20-25 लोक गेले होते सोबत, 25-30 लोक होते सोबत तक्रार देताना. तर मग तक्रार दिल्यानंतर आज ते बोटे साहेबांना सांगितलं होतं सर विस्तार केलं तुम्ही ग्रामसभा घेजा म्हणे. तिथे गेल्यावर देऊळगावला ते ग्रामविकास अधिकारी आपले आहे विस्तार अधिकारी लोखंडे साहेब त्यांनी फक्त तोंडी हाव सांगितलं होतं. मग ते म्हणत होते लेखी तक्रार आल्यानंतर आम्ही तुमच्या गावाला येऊ. मग ते आज आले होते आम्हाला कोणतीच नोटीस दिली नाही, काही दिली नाही. गावातील महिला जे आजूबाजूच्या कोपऱ्यातल्या त्यांना बोलवून घेतलं. त्यांनी जे बिचारे घाबरत होते महिला त्यांना त्यांच्यावर दबाव आणून सनी ग्रामविकास अधिकारी आपले विस्तार अधिकारी न विचारता सरपंचच त्यांना दबावाखाली विचारून घेत होता की बा तुम्ही सही कशी दिली, आमच्या विरोधात कशा सह्या दिल्या. असे सरपंचाचं म्हणणं होतं नीटू ठाकूर आमचे देऊळगावचे ग्राम सरपंच. तर मी त्यांना बोलली तक्रारदार पहिली सही माझी आहे, तुम्ही मला विचारा. तर म्हटलं सरपंचाचं काही काम नाही, विस्तार अधिकाऱ्यांनी विचारायला पाहिजे. जे आमचे तुम्ही जर आम्हाला लवकर सांगितलं असतं मी सर्व महिलांना बोलून घेतले असते, ज्या ज्या लोकांच्या सह्या त्यांना बोलून घेतले असते कसल्या संदर्भात सह्या दिल्या काय दिल्या सविस्तर आम्ही माहिती सांगितली असती. तुम्ही आठ दिवस माहिती कसं काय सांगताय, तुम्ही कसं काय सही दिली, हे तुमची सही आहे. म्हणजे त्या बायांना धमकून सांगितलं, त्या बायांवर म्हणजे ते बिचारे घाबरत होते की आपण कसल्या संदर्भात दिले हे सुद्धा त्यांना कळत नव्हते त्या दिवशी सही देताना. तर मग त्यांना मी म्हटलं की ज्या दिवशी आपण मीटिंग घेतली महिलांची त्या दिवशी तुम्हाला सांगितलं की बाबा पोखरा समिती स्थापन झाली, कोणाला माहिती आहे का. त्या मला सांगितलं आम्हाला काहीच माहिती नाही आहे. जे लोक घरी होते त्यांचे परस्पर नाव टाकण्यात आलेले आहे त्या पोखरा समितीमध्ये आणि ती समिती स्थापन झाली. तर महिला सांगत होते आपल्याला कोणती माहिती नाही, कोणत्या गावात दौंडी दिली जाते. आणि तर दौंडी फक्त ते जो लोकांच्या त्यांनी सह्या घेतल्या त्याच लोकांना माहिती होते का, बाकीच्या लोकांना माहिती नाही का. तर गावातील आम्ही कान्याकोपऱ्यातील महिलांना बोलवलो आणि प्रत्येकाला विचारलं की दौंडी कोणाकोणाला आली होती, म्हणजे कोण आल्या कोणापर्यंत दौंडी आली नाही. 23 तारखेची घटना आहे, 23/1/2020 या रोजी दौंडीची त्यांनी हे केलं होतं. पण कोणाला ते दौंडी आली नाही दिली बी नाही त्यांनी. तर ते सांगतात त्या तोंडी की आम्ही दौंडी दिली होती आणि लोकांच्या सह्या आहे 130 लोकांच्या जे खोट्या तक्रारी दिल्या होत्या. तर खोट्या तक्रारी करून सनी आज माझ्यावर तो सरपंच दबाव टाकून सनी मला मारण्यासाठी आला होता. त्या ग्रामपंचायतमध्ये 4 कॅमे व्हिडिओ शूटिंग काढणारे ठेवले होते मुलं आजूबाजूले. म्हणजे आमच्या गोष्टीचं फक्त ते रिप्लाय करत होते आणि त्याच्याकडे कधीच ते व्हिडिओ करत नव्हते. त्याच्याकडे काय बोलतो आहे काय नाही म्हणून फक्त तो तिथे उठला माझ्या अंगावर. असं मी पण उठली होती, मी बाजूला उभी राहिली. पण ते असं धावून येत होता तो एक मध्यस्थी माणूस होता तो राहुल पाटील यांनी त्याला आवरावर केली. मग त्याच्यानंतर आम्ही खाली उतरल्यावर मग मी घरी जाताना तेव्हा ते मला बोलले की मग तुला जीव ठार मारण्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.